संभाजीनगर मध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा झाला, मात्र या कार्यक्रमात शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। सकाळी 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। मुख्यमंत्र्यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली सुद्धा वाहिली। मात्र त्यानंतर संभाजीनगर मधील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते सकाळी 9 वाजता स्मृतिस्थळावर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला। दरवर्षी या सोहळ्यामध्ये सकाळी 9 वाजता ध्वजवंदन केलं जातं। मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सकाळी 7 वाजता ध्वजवंदन करत परंपरा का मोडली असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। हैदराबादला केंद्राच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मुख्यमंत्री केवळ 15 मिनिटं थांबले असा आरोपही यावेळी करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वगळता एकही शिवसैनिक आला नव्हता। आवश्यक आहे, इथला दुष्काळ कमी झाला पाहिजे, जे वाहून जाणारा पश्चिम नद्यांचं पाणी वळवलं पाहिजे, असे अनेक प्रकल्प जे आहेत हे अनेक मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, मगाशी बोललोय मी, त्यामुळे एक त्याचं या सर्व जे काही कार्यक्रम आम्ही किंवा हे उपक्रम जे सुरू केलेलं आहे याचा आढावा देखील वॉर रूमच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत, जेणेकरून जो काही बॅकलॉग सगळे लोक म्हणतात तो भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न महाराष्ट्र सरकार करेल। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24